रोहित मैदानावर उभा आहे तो तुमच्या उजव्या बाजूला जाणार आहे त्याचे त्वरण शून्य आहे ते अजूनही शून्य आहे ते काळाबरोबर बदलत नाही आहे आपण असं म्हणू शकतो की रोहितचे त्वरण होत नाही आहे पण आता रोहित हळूच उजवीकडे जायला लागणार आहे आणि त्याचा वेग कसा बदलतो ते बघा तो हळूहळू उजवीकडे जातो आहे तो हळूहळू जायला सुरुवात करून मग वेग अधिकाधिक वाढवत उजवीकडे जातो आहे आता मी तुम्हाला तुमच्या डाव्या बाजूचे त्वरण दाखवतो रोहित तुमच्या डावीकडे खूप वेगाने जाणार आहे म्हणजेच डावीकडे त्वरण करणार आहे या दोन्ही बाबतीत रोहित त्याच्या वेगाच्या दिशेने त्वरण करत होता तो अधिकाधिक वेगाने जात होता त्याची चाल सतत एकसारखी वाढत होती आणि त्याप्रमाणे त्याची सुरुवात झाली तो शून्य वेगाने सुरुवात करतो पुढे जाण्याची दिशा निश्चित करतो आणि त्या दिशेने चाल वाढवतो आणि सातत्याने त्या दिशेने त्वरण वाढवतो ज्यामुळे तो अधिकाधिक वेगाने जाऊ लागतो त्वरणाचे एसा एकक मीटर प्रतिसेकंड प्रति किंवा मीटर प्रति, सेकन्द, प्रति वर्ग वर्ग आहे रोहितचा वेग म्हणजे त्या गतीची चाल आहे ज्या दिशेने तो जात आहे त्याचे त्या त्वरण म्हणजे त्याचा वेग काळाबरोबर कसा बदलत आहे आणि त्या त्वरणाला दिशा आणि परिमाण दोन्ही आहे जर रोहित एका दिशेने गेला तर त्याची चाल वाढेल जर रोहित एका दिशेने त्वरण न करता बाजूला गेला तर काय होईल रोहित तुमच्या उजवीकडे चालायला सुरुवात करून तुमच्यापासून दूर जात दिशा बदलतोय जर तो हे सतत करत राहिला तर शेवटी तो वर्तुळाकार जात राहील त्वरण बघणे अवघड असण्याच्या कारणांपैकी एक म्हणजे किमान तीन दृष्टिक्षेप लागतात या उलट स्थिती समजण्यासाठी एकच आणि वेग समजण्यासाठी दोन दृष्टिक्षेप लागतात रोहित बागेत चालतोय एका दृष्टिक्षेपात आपल्याला त्याची स्थिती किंवा जागा समजते दोन मध्ये आपल्याला त्याचा वेग समजतो म्हणजे एका क्षणाला आपल्याला त्याची जागा समजते आणि दुसऱ्या सेकंदाला दुसरी जागा दोन्ही जागांची तुलना करून आपल्याला त्याचा वेग काढता येतो त्याचं त्वरण समजण्यासाठी आपल्याला तीन दृष्टिक्षेप लागतात जर तुम्ही या तीनही दृष्टिक्षेपांकडे नजर टाकली तर पहिली जोडी तुम्हाला त्याचा वेग सांगेल त्या दोन जागांच्या तुलनेवरून तुम्हाला तो किती जोरात जात होता ते कळेल आणि कोणत्या दिशेने जात होता ते कळेल दुसऱ्या जोडीमुळे एका सेकंदानंतर त्याची गती काय होती ते कळेल आणि या दोन्हीची तुलना करून तुम्हाला समजेल की बदलत्या काळाबरोबर त्याची गती कशी बदलते ते सारांश आपण एका नवीन भौतिक राशीबद्दल शिकलो जिला त्वरण असे म्हणतात आणि आपण हेही बघितले की कसे बाह्यबल त्या त्वरणाला कारणीभूत असेल त्वरण हे एखाद्या वस्तूचा बदलणाऱ्या काळानुसार वेग कसा बदलतो ते मोजते